शुभमला खाली होता तर काका हाक मारली ना नवर. अगं तू तर त्याला शुभम हाक मारतेस ना. अरे रे 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 पुढचा पुढचा. अरे गॅस व्याज होतो. काका बोलत आम्ही सुंदर रेग्युलर असे जेवण. कुठला लावायचं सांग. हा हा घालला घालला. अँड वेलकम बॅक टू द चॅनल. होप तुम्ही सगळे मस्त असाल, मजेत असाल. आणि आज सकाळी सकाळी आम्ही आलो आहे टेरेसवर. मी जेव्हापासून वर्क फ्रॉम होम घेतलं आहे ना, म्हणजे सकाळचं रुटीन एवढं खराब आहे ना आमचं. हा पण उठत नाही, हा जिमला पण जात नाही. मी पण लेटच करते डायरेक्ट, म्हणजे 8 वाजता आंघोळ वगैरे करून डायरेक्ट रेडी होऊन बाहेर. पण आज आम्ही काल आम्ही ठरवलं की नाही उद्यापासून आपण काहीतरी रुटीन सेट केलं पाहिजे. सो वी डिसाइडेड की चलो 6:30 वाजता रोज टेरेसवर येऊ, काहीतरी टाईमपास तरी करायचा नुसता तरी, आणि मग खाली जाऊ. सो 6:30 आमचे 7:15 वाजल्यात, बट ठीक आहे. आणि इतका सुंदर सनराईज आम्हाला बघायला मिळतो आहे ना, तुम्हाला दाखवते. म्हणजे इथे तुम्हाला काहीच एवढं कळत नाही, पण एवढा सुंदर दिसतो ना, म्हणजे पूर्ण ऑरेंज वरती ढग आलेले आहेत, जे तुम्हाला हाफ दिसतोय ना, म्हणजे ॲक्च्युली फुल सनराईज झालेला आहे. तुम्हाला रेज दिसत असतील ना. आणि इकडे आरती पण चालू झाले. इथे मागे साईबाबांचं मंदिर आहे, जिथे रोज सकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता आरती. ते आत्ता 7 वाजले म्हणजे. आणि ह्याचा बॉल अख्खा दिवस तेच चालू असतं. आ आता 7 वाजले 7:14 म्हणजे मला वाटतं 7:15 आरती असेल. हा हा खूप सुंदर. चलो आणि एक्झॅक्ट तिथे आहे ना, तिथेच ना. हां बरोबर, एक्झॅक्ट तिथे आपला प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यामुळे सकाळी 5 मिनटं बाकी असली ना आणि तरी आम्ही इथून निघालो तरी आम्ही पोहोचतो, कारण की तो रस्ता आहे तिथे आणि त्या बाजूने प्लॅटफॉर्म. हॅलो, आणि मी आणि माई चाललो आहे आता सागावाला. शुभम पण गेला ऑफिसला, नाश्ता वगैरे त्याला दिला, तो पण गेला. काका पण गेले, सॉरी पप्पा पण गेले आणि आधी पण गेली. माई फोनवर आहे जस्ट. आता आम्ही लगेच निघतो आहे आणि माझं पोट यार. शुभम बोलतो आहेस की नाही येऊ तब. आणि हा कुर्ता मला इतका लूज आहे याचा आणि आज इतका टाईट येतो, म्हणजे माझी तब्येत वाढले. आपल्याला रुटीनची सख्त जरूरत आहे आणि करू आपण मंडेपासून पक्का. आणि मस्त आता सागावाला जातो, मज्जा येईल. तुम्ही डायरेक्ट आता आपण डायरेक्ट सागावाला भेटू. ओके बाय. आणि तुमच्यासाठी एक सरप्राईज पण आहे, मला अजून काहीतरी ब्रँडकडून आलेलं आहे. सो उद्या आपण त्याचं प्रॉपर शूट करणार आहोत आणि ज्या शूटमध्ये मी नसणार आहे तर कोणतरी अजून असणार आहे. सो स्टे ट्यून फॉर दॅट. उद्या आपण ते करणार आहोत आणि आता मी निघतो फटाफट, कारण की ऑलरेडी लेट झाले आहेत, वाजल्यात ऑलमोस्ट 11:30. सो 11:30 झालेले आहेत. बाय बाय. आणि मी एकदम वेगळीच दिसते. मी 3 दिवस झाले तेल लावलं आहे, नुसतं चंपू एवढे घाण केस झाल्यात ना. पण शुभम बोला इथे धुवू नको, घरी धुवू, घरचं पाणी ना चांगलं असतं. म्हणून मी आता घरी धुते. आ फोनवरच आहे माझ्या. चलो बाय. आणि आम्ही घरी आलो, थोडीशी साफसफाई वगैरे केली. शी माझे केस अतिच घाण दिसत आहेत, पण जाऊ दे. आणि ही काय माझी टिकली, ती पण पडली मला वाटतंच. आणि मी आणि नव्या लागलो इकडे जेवायला आणि नव्याने मला इतकी आज हेल्प केले ना, लगे मला लादी पण पुसून दिली नव्याने ना. ग नव्या पहिलीला गेली आता. हॅलो, गुड इव्हिनिंग. आणि आम्ही घरी आलो, जेवलो आणि झोप काढली. झोप तर मला आली नाही, कारण की जरा पण इथे हवा येत नव्हती. आणि आता लावले आम्ही गॅलरी पूर्ण धुवायला. काकाला शिकवायला लावलंय. आणि बाकी काय मस्त आज धुवायचे, कारण की रात्री इथे झोपायचा प्लॅन आहे. नव्या काहीतरी बोल ग. मग अशी मी शुभमला खाली होते तर काका हाक मारली ना नव्या. अगं तू तर त्याला शुभम हाक मारतेस ना. हळू ना, हळू काढणार पण जरा. नाही तर तिने असं नाही सांगितलं की काय हाक मारायचे ना ग नव्या. तिने फक्त सांगितलं की तू काका का हाक मारते, शुभम हाक मारायची. हो ना ग, तेच ना. काकाला काय कळतच नाही तुझ्या. हॅलो,
हॅलो, गुड इव्हनिंग. आणि आज आमच्याकडे स्पेशल अशी पप्पा पी स्पेशल काय बोलत खिचडी बनते. काका काय झालं ना? शुभम आई बोलवते. साहेब मस्त आमचे फक्त बसण्याची कामं करतात बस. काय सांगत होते, सगळी चॉपिंग पण आज काकांनी केले, सगळं हे काकांनीच कापलं. मी फक्त टोमॅटो कापून दिले आणि लसूण सोलून दिलंय. त्याच्यामध्ये हे मटार, फ्रोझन लग्नातले मटार आमच्या सगळं घेतलंय. आणि आता स्पेशल अशी खिचडी आमच्याकडे बनणार आहे. रेसिपी बघून घ्या, कधी तुम्हाला करायला लागली तर ऑर्डर द्या. नाही कुठे होता हा डॉ. सो पहिल्यांदा गॅसवर कुकर ठेवायचा आहे असं तुम्ही बोललं पाहिजे. तुमची रेसिपी माझी ना रेसिपी, तुमची रेसिपी आहे. रेडी पोळगी आहे, काय जास्त लक्ष देऊ नका. असं आहे का? तरी देतील, असं बोलाल तर जास्त देतील. काय पाहिजे तुम्हाला? काय शोधत आहे? तेल ना. हा जाऊ दे, आमची बॉटल नाही दाखवत तेलाची. काय झालं? तुम्ही छोटा गेलाय, आता तो मोठा झाला. माईच्या गॅसची जरा बटन वेगळीच आहे. जनरली आपलं ना इथे असतं आणि इथून चालू केलं की ऑन, माईचं हे ऑफ आहे आणि इथे ऑन आणि एकदम खाली केलं की लो. मी फर्स्ट टाइम आली तेव्हा मला कळालं पण नव्हते. चलो नेक्स्ट, ह्याच्या तेल टाकायचे. बोस झालो. आय बा काका, बापरे, डोंट डिस्टर्ब मी. तसं इकडे जिरा टाका ना जरा, मस्त लागेल. जिरं इकडे सगळं जरा दाखवायला लागतं आम्हाला. हा डब्यात आहे उघडा. थोडंसं जिरं स्प्रिंकल करायचे. थोडंसं ना बरं टाका. थोडीशी राई तडतड होते काका, सांगायला लागतं थोडं थोडं. शुभ तू तर काय कामाचा नाही, काय करत नाही नुसता. माईला मी सांगते, माई तुम्ही किचन मध्ये येऊ नका, नाही तर आहे ते करायला लागेल. बाहेर चुपचाप बसा. रेडी झाली काय यायचं तडत काका तुम्ही? हे अरे हे नाही टाकलं लसूण? हा लसूण टाक. अरे रे बापरे आवाज. उद्या करायचे? आज कुठे, उद्या करूया आपण. उद्या करू, उद्या उद्या. माईकडून एक नवीन टीप आलेली आहे, पाणी गरम टाकायचं खिचडी, म्हणजे लवकर शिजते आणि कमी पाणी टाकायला लागतं मग. आणि ते फ्रीजमध्ये काय काय ते चेक करायला. ते देवा ह्याला जीवावर आले खिचडी म्हणून सांगतो, असंच गवसायला लागणार आहे. मम्मीकडे जाणारच ना जेवायला तू? बापरे, उद्या उद्या शुभमची बारी आहे, आम्हाला सुट्टी आहे सध्या. टाकलं तुम्ही हे? टाकलं लसूण? नाही टाकतो ना, पूर्ण करपो यायचा. अच्छा, त्याच्यानंतर लसूण टाकायचं, लगेच करपतो. ओके, जेव्हा आम्ही दोघं बनवतो तेव्हा शुभम असे ऍडवाइस देत असतं मला. आज संध्याकाळी सगळ्यांनी एवढी कामं केल्यात ना, म्हणून खास माईला ब्रेक मिळालेला आहे आणि म्हणून काकांनी जबाबदारी घेतलेली. बाय द वे, नेक्स्ट टाइम लसूण टाकलेला आहे आता. पप्पा पी, सॉरी पप्पा पी, हरभऱ्याचं झाड नाही. त्या दिवशी तवन आला, इटी आली, इटी आली. आणि लास्ट व्लॉग मध्ये ज्या दादाला रंगवले इतीला बघायला नाही मिळाली, ती तर झोपली. काकांनी पुढचं पण सगळं केलेलं आहे, आता सगळं मिक्स केलं. आता याच्यात माईचं गरम पाणी माई बंद करू का? आणि हे इकडे वेगळाच कारभार. त्या दिवशी आम्ही आलेलो अख्ख्या रूम मध्ये आणि कापूर ना अख्खी मच्छर अशी ना पडून राहिलेली. सो तुमच्यासाठी पण ट्रिक, कापूर मस्त पेटवा, सगळी मच्छर मरतात. अरे रे रे रे, पुढचा पुढचा, अरे गॅस वेळा जातो. सगळं एक्स्ट्रा बसून जमत नाही. आता पाणी टाकायला लावलं. चलो चलो फटाफट, साडे आठ वाजता आपलं जेवण रेडी. भरपूर होईल माझं, गरम पाणी आहे ना. काका एक्सपर्ट काय आहेत? काका सांगत होते, काका बोर्डीला, बोर्डीला ना, कोसबाट म्हणजे हॉस्टेलला, हॉस्टेलला ना म्हणजे की कामासाठी हॉस्टेलला, म्हणून मग सवय आहे. दोन वर्ष तिथे आणि चार वर्ष एकटाच राहिलो कामासाठी. अच्छा, म्हणून म्हणजे सेम पप्पा सारखं. पप्पा पण त्याच्यामुळे एकदम सगळ्यात एक्सपर्ट. सकाळी करायचं, मी सकाळी करायचं खिचडी ना, ते दुसऱ्या दिवशी म्हणजे संध्याकाळपर्यंत, सकाळी सकाळी नाश्ता, दुपारी खिचडी,
पण हे फक्त सांगायला, त्याच्यानंतर तर सगळं विसरलंय. पप्पा पण काय करत नाही, काका तुम्ही पण डेकोरेट करता. आता फक्त खिचडी बनवली तुम्ही, काय काय बनवतात? सगळं जेवण बनवतो रेग्युलर. माई रेग्युलर बोलले तुम्ही. काका बोलले आम्ही सुद्धा रेग्युलर असे जेवण बनवतो. रेग्युलर आले ना तुम्ही. ज्या कोणी लेडीज कंपनी बघत असतील तुमच्या पण नवऱ्याला कामाला बघत असतील ना, सासऱ्याला असं सांग, सासऱ्याला कामाला लावा. चला आता मी जरा ही भांडी लावते आणि त्याच्या हे कप कोणी असे उभे ठेवल्यात शुभ सुकतील कसे काय. चार शिटांनंतर ओ माय गॉड गार काका कापायची. तुम्ही कापलीत नाहीये हे? अरे कापले ते तशी टाकायची. काही खाणार कशी काय? हे तर काढून टाकतील. आणि हे गवत आहे, हे गवत आहे. आमची खिचडी रेडी झालेली आहे, आता परत बंद करायची असं भारी. चलो आता मस्त जेऊ, सगळे ओटीवर बसला, टाइमपास चाललाय. मम्मीला थोडीशी खिचडी द्यायची, थांबा मम्मीला द्यायची पप्पांची खिचडी झालेली. आता शुभम मला पापड कसा करायचा ते दाखवते. अरे बापरे, ते मी कॅमेरा आणता आणता झाला तो पापड. परत एकदा फिरसे वन मोर ट्राय, म्हणजे असं पकडायचं आधी चिमट्यात, तेलात टाकायचा, काढायचा. आणि इकडे नाही झालाय हा, तो नाही खायचा. मग तो नाही खायचा? वा जाम हुशार रे, पापड करायला लावलेत. आणि अजून एक आम्ही रेसिपी करतोय, दोन मिनिटं फक्त थांबा. तिची स्पेशल रेसिपी आहे तेल, आणि तेलात आपलं काय रे लसूण छोटे छोटे तुकडे करून टाकायचं, आणि हे मस्त खिचडीवर तेल टाकायचं असं. यांचं सुंदर असं जीवन अतिशय सुंदर झालेलं आहे असं काका अजूनपर्यंत तरी पप्पानेच सांगितलंय, बाकीच्यांची खायची अजून देरी आहे. पण आणि आम्ही ओटीवर बसलोय कारण की आज हवा सुटलंय, पण हवा आता बंद झालंय ज्या निमित्ताने बसलेलो. हॅलो गुड मॉर्निंग अँड इट इज नेक्स्ट डे. तुम्हाला नाही घेत मम्मी साडी नीट करायला लागली. आम्ही लागलो आता नाश्ता करायला. मस्त मम्मीने काय काय बनवलंय, चिकन बोंबील. शुभमची अजून आंघोळ नाही झालंय आणि आज लवकर द्यायचं आहे घरी, सो थोड्या वेळाने आपण निघू. पण लो मस्त नाश्ता केला आणि आता आम्ही चहा पितोय पाण्यावर बसून, आणि शुभम मॅच बघता बघता चहा पितो. अच्छा मॅच एक कॉपीराईट येतं असं पण मला वाटतं. ऑस्ट्रेलिया आणि भारत हा टेस्ट चालू जायत ना आता. बापरे जीव की प्राण, तेच करते. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला मी सांगत होती ना काहीतरी स्पेशल, द थिंग इज की मी तुम्हाला माहिती आहे लास्ट टाईम झूकची बॅग मला आलेली. सो आता रिसेंटली वुमन्स डे झाला, तुम्हाला मी ते सगळं सांगते थोड्या वेळात. आपण भेटू पुन्हा एकदा, पण माईसाठी एक सरप्राईज. सरप्राईज असं नाही, माईला माहितीच आहे, पण माईसाठी एक बॅग ऑर्डर केलेली आहे, खूप सुंदर आहे. सेम आहे, ऑफिस बॅग टाईपच, फक्त प्रिंट वेगळी आहे. ते बंद करतो मॅडम. काल आम्ही ना इथे बसलेलो हां, आणि असं टाईमपास झालेला, पप्पांचा व्हिडिओ कॉल पण आलेला. सो त्याच्यानंतर आहे ना पप्पा पीनी असंच ग्रुपवर एक गाणं टाकलं, म्हणजे असं बँजोवालं होतं ना, बँजोवालं गाणं टाकलं. आणि थोडा वेळ आम्ही ते बसलेलो, दादा वगैरे पण होते, शुभम आणि दादा क्रिकेट खेळत होते. आणि पप्पाने ग्रुपवर फोटो नाही, मम्मीने ग्रुपवर व्हिडिओ टाकला. पप्पा त्या गाण्यावर फुल नाचत होते, म्हणजे फुल एकटेच. मी इथे तुम्हाला साईडला तो कुठेतरी टाकते बघा. म्हणजे फुल धमाल, आम्ही एवढे हसत होतो ना. आणि त्याने विचार करत होता नक्की माझे साहेब करतात तरी काय, साहेबांना झालाय तरी काय. जा म्हणजे त्याच्यानंतर ग्रुपवर असं डिस्कशन, आणि मग आम्ही झोपलो मस्तपैकी. आणि गॅलरीत झोपायचा प्लॅन होता, तो काय आम्ही झोपलो ना, कारण की जाम गरम व्हायला लागलेला, नंतर हवाच बंद झालेली. आलो नव्या नव्या, असं कसा आवाज नाही आला तुला ना, आंघोळ गेलीस की नाही? नाही नाही वाजा हुशार. किती खोटी ना मम्मी, काय सांगत होती का मला पाणी काढ माझ्या मम्माला पण ठेव ना. आता बोलते आईने पाणी तापवलेलं मला माहितीच नव्हतं. शेंडीला होते का तुम्हाला? मला वाटलं तू इतिकडे गेली. टेंट हाऊस मध्ये खेळत होती, एवढा भारी टेंट हाऊस का.
हॅलो. आणि जसं मी तुम्हाला बोललेली की माईसाठी काहीतरी सरप्राईज सरप्राईज असं नाही, माईला सांगूनच आणलेलं. सो 8 मार्चला महिला दिन होता, तुम्हाला माहिती असेल, विमेन्स डे. सो त्या स्पेशल लास्ट टाईम मला झूकची बॅग मिळालेली, तुम्ही ती बघतच असाल आता माझ्या व्हिडिओत असतेच, कारण की पालघरून यायचं राहिलं की आम्ही तीच वापरतो. सो ह्यावेळेस मी विचार केला की वुमन्स डे स्पेशल माईला पण अशी एक बॅग गिफ्ट करू. ही फक्त प्रिंट वेगळी आहे, ऑफिस बॅगच आहे. सो सुंदरशी बॅग आम्ही माईला गिफ्ट केलेली आहे, खूप मस्त बॅग आहे ही. ह्याच्यावर प्रिंट जी आहे ना, ही मोगरा प्रिंट आहे पूर्ण. आणि आपली जी आधीची बॅग होती ती पण तुम्हाला दाखवते. ह्याच्या प्रिंटचं मला एक्झॅक्ट नाव नाही माहिती, जी की आमची पॅकिंग झालेली आहे, आता आम्ही चाललो आहे घरी. पण सुंदर अशी ही बॅग जी मला आधी आलेली, आणि ही आता माईची मोगरा प्रिंटवाली बॅग. सो मस्त बॅग आहे, तुम्हाला कधी ऑर्डर करायची असेल तर नक्की करा. आम्ही मस्त आता माईचे जरा गार्डनमध्ये सुंदरसे फोटो घेतोय. तर ही झूकची बॅग आहे, तुम्हाला मी कुपन कोड पण देईन, तुम्ही तो यूज करू शकता, त्याच्यावर तुम्हाला डिस्काउंट पण मिळेल. सो हे माईचं काहीसं असं गिफ्ट आहे. आता मस्त आपण बाहेर जाऊन व्हिडिओ काढूया, चलो. लास्ट टाइम जेव्हा झूकची बॅग आलेली ना, सर्वांना खूपच आवडलेली. आणि का नाही आवडणार, कारण की इतकी सुंदर बॅग आहे ना, रफ अँड टफ. म्हणजे तुम्हाला कुठेही 2 दिवस जायचं असेल, पटकन कपडे भरले, चलो, ऑफिससाठी एकदम सुटेबल. तुम्ही लास्ट टाइमच बघितलं असेल, लॅपटॉप वगैरे सगळं काही तुमचं त्यात आरामात राहतं. आणि झूकच्या सर्व बॅग, त्यांचे सर्व प्रॉडक्ट्स क्रुएल्टी फ्री आहेत, टॉक्सिक फ्री आहेत. सो तुम्ही नक्की ट्राय केले पाहिजेत, नक्की त्यांच्या वेबसाईटवर जा आणि चेकआउट करा. खूप सुंदर सुंदर प्रॉडक्ट्स आहेत. नुसत्या बॅगच नाही, बॅगमध्ये पण इतक्या साऱ्या व्हरायटीज आहेत त्यांच्याकडे. तुम्हाला वेबसाईटवर सर्व काही मिळेल, इवन फुटवेअर पण त्यांचे खूप सुंदर आहे. सो त्यांची वेबसाईट एकदा तरी नक्की व्हिजिट करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, जाऊन बघा. आणि तुमच्यासाठी मस्त अशी, तुमच्या बायकोसाठी, बहिणीसाठी किंवा गर्लफ्रेंडसाठी सुंदर अशी बॅग किंवा एखादा झूकचा प्रॉडक्ट नक्की परचेस करा. त्यांना सरप्राईज द्या, त्यांना पण खूप मस्त वाटेल. दुसरं म्हणजे तुमच्यासाठी स्पेशल न्यूज, तुमच्यासाठी कुपन कोड आहे YTNIYUKTI15. हा कुपन कोड जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला झूकच्या प्रत्येक प्रॉडक्टवर 15% ऑफ मिळेल. सो झूकचे हे सर्व प्रॉडक्ट नक्की ट्राय करा. मी लिंक सगळ्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, कुपन कोड पण दिलेला आहे. मस्त जेवण झालंय आणि माझ्याकडे अजून एक पार्सल आहे नायकाचं. हे किती म्हणजे 2-3 आठवडे झाले आय गेस फोडायचं राहिलंय, ते आज आपण फोडूया. आणि ह्याच्यामध्ये ना इथे मेकअपचं सामान आहे. मग आता दोघींचा आपण मेकअप करायचा मस्त. हो एकदम भारी आला. आणि मग आपण फोटो काढू हा इथे. हा ना इथे रेडीच आहे. हा चला इथे आपण फोडू. हा फोडू आपण असं ना तुझ्या मम्मीकडे त्याच्यापेक्षा पण. सो हे प्रोडक्ट ऍक्च्युली मीच ऑर्डर केलेले, त्यातले आहेत हे. मी इनसाईडचं प्रायमर मागितलंय 3 in 1. मी प्रायमर कधीच यूज करत नाही, त्याच्यामुळे मी हे मागितलं. आणि तुम्ही लास्ट टू लास्ट लग्नाच्या वेळेस बघितलं असेल, मी माझं पॅलेट फोडलं. सो स्विस ब्युटीचं हे अल्टिमेट शॅडो पॅलेट मी एक ऑर्डर केलंय. दुसरं बायोटेकचा हा लिप बाम, ही नायकाचीच एक लिपस्टिक, ही मम्मीकडे ऑलरेडी आहे आणि मला वाटतं तो सेमच शेड आला. सो हे 4 प्रोडक्ट मी ऍक्च्युली मागवल्यात. आणि आता आपण सुंदर असा मेकअप करणार आहेत इतीवर आणि नव्यावर. ये कर दिसते इथी मस्त मस्त. सो इथेला आपण आधी लावणार आहेत प्रायमर. हे सगळे चांगले प्रोडक्ट्स आहेत, त्याच्यामुळे मी हिच्यावर यूज करते, असे बेसिक नाही आहेत आणि मी लगेच धुवून पण टाकेल. सो हे प्रायमर थोडस वा, आता इथे एकदम हिरोईन होऊन जाईल. कुठला लावायचं तुला, कुठला लावायचं सांग. हा हा गालला गालला हा ना. सुंदरसा मेकअप झाला. इथं बंद कर डोळे. वा मला त्या मोबाईलमध्ये फोकसच दिसत नाही, होतोय घेणं. आणि एकदम मॅचिंग शूज वगैरे घालून वा वा सुंदर मेकअप. हॅलो गुड इव्हिनिंग. आणि आम्ही घरी आलो आणि लगेच सगळे झोपले आणि शुभम कधीपासून मॅच. आणि बाकी काय व्लॉग आपण इथेच संपूया, कारण की आता काय एवढं नाही आहे. आता आम्ही मस्त जेवणार वगैरे संध्याकाळी, उद्या रेग्युलर ऑफिस. सो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला प्लीज मला कॉमेंट करून सांगा. आणि झूकचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, जाऊन नक्की चेकआउट करा. त्यांच्या बॅग्स, त्यांचे फुटवेअर सगळंच तुम्हाला मिळेल. आणि आवडलं तर नक्की ऑर्डर पण करा. आणि माई खूपच म्हणजे माईचे फोटोज खूपच सुंदर आलेत. आणि इतिचा मेक
मेकअप बघितला ना. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग. तुम्हाला कसं वाटलं मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तिथपर्यंत स्टे हॅपी, स्टे ट्यून, बाय. आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज करा लवकर. ओके okay?